आवाज मानदेशाचा. आम्ही युती करत नाही, आमची युती जनतेसोबत आहे. या मतदारसंघामध्ये आम्ही पक्के ठरवले आहे. माणखटाव मतदारसंघातून खात्रीने सांगतो, 120% निवडणूक आम्ही लढवणार आहोत. माणखटाव तालुक्यामध्ये सुमारे 28,000 मतदार हे दिव्यांग आहेत आणि ते आमच्या पाठीशी आहेत, त्यामुळे आम्हाला काळजी करण्याचं कारण नाही, अशी घोषणा प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी दहिवड येथे सभेमध्ये केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे, खटाव तालुका अध्यक्ष सागर देवकर, संपर्क प्रमुख गणेश सातपुते, उपसंपर्क प्रमुख शरद गायकवाड, वडू शहराध्यक्ष प्रमोद पावडे, मांडवेगावचे सोसायटी संचालक आणि प्रहार जनशक्ती पक्ष अपंग मित्र अशोक देशमुख, मान तालुका अध्यक्ष नंदकिशोर पवार, विधानसभा क्षेत्र प्रमुख अतिश माने, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख नाथव शिंदे, अमोल कारंडे, अपंग दिव्यांग विधवा बांधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. आमदार बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले, सरकार शेतकऱ्याला मदत द्यायला अपयशी ठरले, त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा पुढे आला आहे. पूर्वी नोकरीवाल्याला कोण पोरगी देत नव्हतं, त्यावेळी शेतकऱ्याला पोरगी दिली जात होती. आता शेतकऱ्याला इतका खालच्या दर्जात नेऊन ठेवले आहे, तेथे काम करताना आत्महत्या होत आहेत, आंदोलने होत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत माणखटाव विधानसभा मतदारसंघात दिला जाणारा उमेदवार हा सर्वसामान्य जनतेला असून तो चांगले आव्हान उभे करेल, असा विश्वास कडूंनी व्यक्त केला. प्रहारचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे म्हणाले, अद्यापही आपण आपले हक्काचे मंजूर पाणी पूर्णपणे उचलू शकलो नाही, आपला भाग दुष्काळमुक्त झाला नाही. ज्या तिन्ही योजनेद्वारे काही पाणी आणले गेले आहे किंवा आणले जाणार आहे, ते बहुतेक पाणी पंपाद्वारे उचलून आणावे लागणार आहे. त्यासाठी मोठमोठ्या ताकदीच्या मोटारींची गरज आहे. या सर्व योजनेतील बहुतेक पाणी मोटारद्वारे उचलले जाणार आहे. त्यासाठी दिवसाला 1,00,000 रुपये लाईट बिल भरावे लागते. काही प्रमाणात पाणी बोगद्यातून आणले जाणार आहे. अद्यापही बोगद्याचे काम चालू असल्याचे समजते. सदर लाईट बिलाची रक्कम सर्व लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीच्या प्रमाणात पैसे गोळा पैसे भरलेच तर शक्य आहे. परंतु राजकीय गटतटाच्या राजकारणामुळे सर्व शेतकरी एकत्र येऊ शकत नाही, त्यामुळे गेली कित्येक वर्ष आपण हे पाणी उचलू शकलो नाही. त्यामुळे आपोआपच आपले हक्काचे सदर पाणी इतर आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकरी वापरत आहेत. शासन आणि काही नेते मंडळींच्या नाकर्तेपणामुळे आपल्याला हे सर्व सहन करावे लागते. मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.